नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीच्या कुमार भारती म्हणजे मराठीच्या पुस्तकातील पाचवा पाठ वसंत हृदय चैत्र हा अभ्यासणार आहोत चला तर सुरू करूया इझी लर्निंग कॉन्सेप्ट या चॅनलवर मी सुमित शिरसाट आपले स्वागत करतो बघूया पाचवा पाठ वसंत हृदय चैत्र ज्याच्या लेखिका आहेत दुर्गा भागवत वसंत हृदय म्हणजे वसंताचे हृदय म्हणजेच वसंत ऋतूचे हृदय चैत्र म्हणजेच वसंत ऋतूतील अत्यंत महत्त्वाचा महिना चैत्र पाठाच्या सुरुवातीला लेखिकेचा परिचय बघूया लेखिका दुर्गा भागवत यांचा जन्म एकोणीसशे दहामध्ये झाला आणि मृत्यू दोन हजार दोनमध्ये झाला लेखिका दुर्गा भागवत ह्या लोकसाहित्य समाजशास्त्र बौद्ध वाङ्मय यांच्या अभ्यासक होत्या तसेच त्या ललित लेखिका होत्या आता ललित लेखिका म्हणजे काय ललित लेखिका म्हणजे ललित लेखन करणाऱ्या आता ललित लेखन म्हणजे काय हे आपण या अगोदरच्या बोलतो मराठी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितले आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्यावा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे गाढा व्यासंग सूक्ष्म शक्ती भावोत्कटता चिंतनशीलता आणि संवेदनाक्षम भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत व्यासंग म्हणजे एखाद्या विषयात खोलवर असलेला अभ्यास त्यानंतर भावत्कटता भावत्कटता म्हणजे भावनांची स्पष्टता आणि संवेदनाप्रधान म्हणजे संवेदनांना महत्त्व देणारी भाषा म्हणजेच संवेदनाप्रधान भाषा ऋतुचक्र व्यासपर्व आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पैस ही दुर्गाबाईंच्या ललित लेखनाची शिखरे होत शिखरे होत म्हणजे त्यांनी केलेल्या उत्कृष्ट लेखनाची ते नमुने होत लोकसाहित्याची रूपरेखा हा लोकसाहित्य या विषयावरील ग्रंथ राजारामशास्त्री भागवत व्यक्ती आणि वाङ्मय केतकरी कादंबरी हे त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत सिद्धार्थ जातकाच्या सात खंडांचे अनुवाद हे दुर्गाबाईंचे बहुमोल कार्य आहे प्रत्येक ऋतूचा आपापला स्वभाव असतो हा स्वभाव निसर्गाच्या विविध रूपातून प्रतिबिंबित होतो म्हणजे दिसून येतो या पाठातून वसंत ऋतूतील चैत्राचे मनोज्ञ दर्शन घडते म्हणजे वसंत ऋतूतील जे महिने असतात त्यापैकी चैत्र महिन्याचे दर्शन या पाठात घडते मनोज्ञ म्हणजे मनाला ज्ञान होईल असे वसंत ऋतूची चाहूलच खरी मनोहारी मनोहारी म्हणजे मनाला हरवणारी म्हणजेच आपले मन जिंकून घेणारी आणि त्यातून चैत्रातील निसर्ग अनुभवणे हा सर्वार्थाने म्हणजे सर्व अर्थाने आनंदानुभव निसर्गातील घटकांचे सूक्ष्म निरीक्षण आणि ते शब्दात मांडण्याचे लेखिकेचे कसब कसब म्हणजे कौशल्य स्किल यामुळे वसंत हृदय चैत्र हुब डोळ्यासमोर उभा राहतो इथे लेखिकेचा परिचय संपला आता पाठ बघूया फाल्गुन चैत्र आणि वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहालेले असे महिने आहेत यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊया फाल्गुन चैत्र आणि वैशाख हे तीन महिने म्हणजे वसंत ऋतूतील महिने आहेत हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहालेले पुष्पमुद्रेचे म्हणजे पुष्पांनी म्हणजेच फुलांनी युक्त अशी मुद्रा म्हणजे चेहरा आणि हा शब्द आपण कुंकुवाबद्दल किंवा अलंकारांबद्दल वापरतो लोक म्हणजे अंगावर लावलेले किंवा परिधान केलेले हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लियाले असे महिने आहेत म्हणजे वसंताच्या पुष्पमुद्रेचे फुलांनी युक्त अशा चेहऱ्याचे चिन्ह यांनी या महिन्यांनी अंगावर घेतलेले आहे परिधान केलेले आहे असे हे तीन महिने आहेत एक दुसऱ्यात मिसळला आहे हे तिन्ही महिने एकमेकात मिसळल्यासारखे वाटतात तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे असं असलं तरीही चैत्र हा वसंतात आत्मा आहे म्हणजे वसंताचा आत्मा आहे म्हणजेच वसंत ऋतूचा आत्मा आहे म्हणजेच वसंत ऋतूतील अत्यंत महत्त्वाचा महिना आहे मधुमास आहे मधुमास म्हणजे गोळ असा मास म्हणजेच गोळ असा महिना आहे या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्यसी ऋतुपतीच्या द्वारी वणस्रीचे म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन आणि हे दर्शन तर फाल्गुनातच घडते म्हणजे फाल्गुन महिन्यातच घडते मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे मधुमासाचे म्हणजे चैत्राचे वैशिष्ट्य कशात आहे म्हणजे फाल्गुनात जे सौंदर्य आहे ते सौंदर्य या महिन्यात तर आहेच पण फळांचेही रूप दृष्ट लागेल असे असते फुलातून फळातून मधुरस वाहत असतो चैत्रातल्या पालवींचे रूप कुठेही मोठे मनोहर चैत्रांमध्ये पालवीचे जे रूप दिसते ते कुठेही पहा म्हणजे कोणत्याही ठिकाणी पहा ते मनोहर आहे म्हणजे सुंदर आहे मनाला हरवणारे आहे पण ही पिंपळाची झाडे पहा कशी गहिर्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत ती जुनी पाने गळता गळता नवी पालवी येत होती म्हणून शिरीषासारखी म्हणजे शिरीषाच्या झाडासारखी ही पालवी पहिल्याने डोळ्यात भरत नव्हती पण सारी नवी पाने आल्यावर खरोखरच उन्हात ही भळक गुलाबी पाने चमकतात तेव्हा जणू काही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले आहेत असे वाटते इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार हलत नाही पण या पानांची सारखी सळसळ त्यातल्या त्यात, त्यात आमच्या घराजवळ एक पिंपळाचे झाड आहे ते तर फार बहारीचे दिसते त्याच्यावर मधुमालतीची प्रचंड वेल चढली आहे चारी बाजूंनी अगदी मध्यापर्यंत त्या झाडाला तिने वेळून टाकले आहे आणि आता ही मधुमालती गुलाबी गेंदांनी खचून भरली आहे आता फुलायला आणखी जागा नाही अशी दाटी पिंपळाच्या तांबूस पानांची आणि या गुच्छांची झाली आहे आणि नुसती पालवीच नाही तर हिरवी फळेही इतर झाडांप्रमाणे यांच्या फांदी फांदीला ओळीने चिटकून बसली आहेत सर्व फुलात अतिशय हिरिरीने कोणी नटले असेल तर ही उग्रगंधी घाणेरी उग्रगंधी म्हणजे उग्र असा वास येणारी घाणेरी घाणेरी हे वनस्पतीचे नाव आहे किती शोभिवंत आणि दुरंगी फुलांच्या गुच्छांनी ती भरली आहे दुरंगी म्हणजे दोन रंगाचं फूल गुलाबी फुलात एखादे पिवळे पिवळ्यात एखादे गुलाबी शेंद्री व पिवळा पिवळा आणि जांभळा लाल आणि पांढरा जांभळा आणि गुलाबी शेंद्री आणि जांभळा किती म्हणून या झाडांच्या दुरंगी फुलांच्या रंगांचे वर्णन करावे वास्तविक हे कुठलेच दोन रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी येरवी शोभणारे नाहीत एकमेकांच्या शेजारी ते जर आपण ठेवले तर ते एकमेकांच्या शेजारी शोभत नाहीत पण निसर्गाच्या दुनियेत कुठलेही भळक व एरवी विसंगत वाटणारे रंग विशोभित दिसत नाहीत म्हणजे ते शोभूनच दिसतात उलट एकमेकांची शोभा वाढवतात गुजरातेत बऱ्याच भागात म्हणजे गुजरातमध्ये बऱ्याच भागात वृक्ष वनस्पतींचा दुष्काळ तिथे या झाडाला भलतेच महत्व आहे म्हणजे कोणत्या झाडाला घानेरीच्या झाडाला आपण तुच्छतेने घाणेरी म्हणतो तिला आणि तिच्या अतुलनीय रंग सौंदर्याला उपेक्षून पुढे जातो उपेक्षून म्हणजे कमी समजून आपण पुढे जातो पण गुजरातीत चुनळी असे सुंदर आणि यथार्थ नामाभिधान या झाडाला दिलेले आहे गुजरातीमध्ये त्याला चुनळी असे म्हणतात आणि हे नाव म्हणजे त्याला यथार्थ असे नाव आहे आणि या फुलाचे हे नाव ऐकल्यावर काठेवाडी व राजपुतान्यातल्या चुनळ्यांच्या भळक रंगांचे रहस्य मला उमगले मला समजले भळक विशोभित रंग म्हणून त्यांची पुष्कळदा कुचेष्टा केली जाते त्या चिनळ्यांचे रंग भळक असतात विशोभित असतात म्हणजे एकमेकांच्या बाजूला ते शोभत नाहीत असे म्हणून अनेकदा त्यांची कुचेष्टा केली जाते जी रंगाची मिश्रणे आम्ही आमच्या वस्त्राभरणात कटाक्षाने टाळतो म्हणजे आपण जे वस्त्र परिधान करतो त्या वस्त्रांमध्ये अशी रंगाची मिश्रणे आपण टाळतो तीच या लोकांनी शतकानुशतके निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे शिरोधार्य मांडली म्हणजे काठेवाडी आणि रसपुतान्यातल्या लोकांनी निसर्गापासून प्रेरणा घेऊन आणि त्या प्रेरणेले शिरोधार्य मानून त्यांनी शतकानुशतकापासून या रंगांचा वापर केला आणि करत आहेत भारतीय रंगाभिरुचीचे रंगाभिरुची म्हणजे रंगाची अभिरुची रंगाची अभिरुची म्हणजे अभिरुची म्हणजे आवळ रंगाभिरुची म्हणजे रंगांची आवळ भारतीय रंगाभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून मोठे नवल वाटले तशीच ही माडाची आणि सुरमाडाची झाडे पहा माडाची झाडे बारमहा हिरवी आणि फळांनी भरलेली दिसतात बारमहा म्हणजे बाराही महिने म्हणजे नेहमीच ती हिरवी आणि फळांनी भरलेली दिसतात पल्लवांचा नखरा त्यांना माहीतच नाही जसा म्हणजे नवीन पालवींचा नखरा त्यांना माहीतच नाही जसा पण फाल्गुन लागला की त्यांच्या माथ्यावर अधिक फिक्या रंगाचे जावळ भुरभुरल्यासारखे वाटते त्यांच्या पानांच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळांच्या लंगरांच्यावर होडीच्या आकाराचे पेव फुटते आणि त्या सुक्या कळकट पेवातून वेताच्या रंगाच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात चैत्राच्या मध्यापर्यंत या लोंब्या दिसतात नारळाची फुले निर्गंध आणि टनक निर्गंध म्हणजे गंध नसलेली म्हणजेच वास नसलेली आणि टनक म्हणजे कळक पण झाडाखाली पडलेल्या फुलांच्या राशीतून राशीतून म्हणजे गंजातून चार दोन फुले उचलून घेऊन जरा निरखून पहा त्यांचा तो टनकपणा तुम्हाला बोचणार नाही म्हणजे टोचणार नाही पाकळ्यांच्या गुळगुळीत स्पर्शाने बोटे सुखावतात तीन पाकळ्यांची फिक्या पिवळ्या रंगांचीही फुले आत तशाच रंगाच्या केसरांची दाटी तीन पाकळ्यांचा हा फुलांचा पेला पाहून त्यांच्या आकाराचे सौंदर्य तुम्ही पाहून मुग्ध झाल्याशिवाय राहणार नाही प्रचंड नारळाचे हे नखा एवढे फुल पाहून मोठी गम्मत वाटते शेजारचे कळुलिंबाचे झाड निळसर फुलांच्या तुऱ्यांनी भरून गेले आहे त्यांचा सुगंध रात्रीच्या वेळी अतिशय मनोरम वाटतो त्याच्या शेजारीच कळवट उग्रवासाचे कळवट म्हणजे कळू कळवट उग्रवासाचे करंजाचे झाड ही सबंध फुलले आहे सबंद, फुल सबंद म्हणजे पूर्ण फुलले आहे करंजाच्या फुलांचे रूप अलौकिक असते अगदी नखा एवढी कळी आकाराची पांढरी हिरवी पण फुल उमलले की किती निराळे दिसते आत एक निळी जांभळी नाजूक सुंदर कळी आणि तिच्या डोकीवर अर्धवर्तुळ अशी पांढरी टोपी जणू काही टोपडे घातलेला बाल घनश्यामच या फुलाच्या रूपात अवतरला आहे रस्त्यावर पडलेला या फुलांचा खच फार रमणीय दिसतो चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही वसंताशी म्हणजे वसंत ऋतूशी पौशा अखेरीपासूनच मोहरून सहकार करणारे हे आंब्याचे झाड म्हणजे आंब्याचे झाड हे वसंत ऋतूशी एक प्रकारे सहकार करते कस तर पौष महिन्याच्या अखेरीपासूनच मोहरून हे झाड वसंत ऋतूशी सहकार करते लांबलचक देठांना लागलेले कैऱ्यांचे हिरवे गोळे वाऱ्याबरोबर झोके घेत असताना किंवा पोपट किंवा कावळे त्या पाडाला लागले आहेत की नाहीत हे पाहण्याकरिता त्यांना चोचींनी प्रहार करतात तेव्हा मोठी मौज दिसते गावाबाहेरच्या झाडातून कोकिलांचे कुजनही बहुधा याच झाडावर चालत असते म्हणजे बऱ्याचदा जास्तीत जास्त वेळा कोकिलांचे कुजनही आंब्याच्या झाडावरच चालत असते कैऱ्या जून झालेल्या असतानाच एकीकडे पाने झळत असतात पण झाड अरुक्ष असे कधीच दिसत नाही चैत्रात याही झाडाला पालवीचे घोसच्या घोस गोश्च लागतात आणि कैऱ्यांबरोबर तेही झोके घेतात माघातले म्हणजे माघ महिन्यातले मोहरांच्या झोपक्यांनी भरलेले व सुगंधाने दरवळलेले झाड सुंदर की आताचे म्हणजे चैत्रातले सुंदर हे सांगणे कठीण आहे आणि फणस त्याला नजरेत भरण्यासारखी पालवी नसली तरी तेही टवटवीत दिसते आहे म्हणजे फणसाच्या झाडाला फार पालवी नसते नजरेत भरण्यासारखी पालवी नसते असं असलं तरी तेही टवटवीत दिसते आहे आणि त्याची फळे पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली नजरेत भरत आहेत फणसाला फुले धरत नाहीत तर पौष माघात म्हणजे पौष आणि माघ माँग महिन्यात त्याला हिरवे कोके येतात फुगीर मिरची सारखे मग एक एक कोका दुभंगतो म्हणजे त्याचे दोन तुकडे होतात दुभंगतो दोन भाग होतात वरचे टरफल तपकिरी होऊन गळते आतला हिरवा फणस गुळगुळीत तुकतुकीत असतो मग काही दिवसांनी त्यावर खसखशी सारखे बारीक दाणे दिसू लागतात ते दाणे वाढून पांढऱ्या किडीसारखे तंतू बनतात त्यांच्या खालून काटे वाढतात आणि ते तंतू गळले की संपूर्ण अवयवांनी युक्त पण आकाराने मुसंब्या एवढा फनस तयार होतो अगदी बुंध्यापासून ते धरतात म्हणजे एकदम जमिनीपासून ते धरतात कधी, कधी फळ अर्धे मातीत पण गाळले जाते म्हणजे जमिनीपासून फळ येतात झाडाला था रूप रस गंधमय अशा या चैत्र मासाची शोभा झाडावरच्या काही बांधल्या जाणाऱ्या आणि काही बांधल्या गेलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांनी पूर्णत्वाला येते ठिकठिकाणी थीक काही लोमत्या आकाराची तर काही वाटोळी चेंडूसारखी तर काही पसरट गोल अशी ही काळी कबरी घरटी म्हणजे वसंताच्या म्हणजे वसंत ऋतूच्या चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात मला मला म्हणजे लेखिकेला माधुर्याचा माधुर्य म्हणजे गोळपणा म्हणजे या गोळपणाचा हा थेंब अभिरुचीला म्हणजे आवडीला पुरेसा वाटतो आणि म्हणूनच निसर्गाच्या विराट चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा मला या स्थूल विरामचिन्हांकडे पाहायला जास्त आवडते इथे हा पाठ संपला आता पाठावरील स्वाध्याय म्हणजे कृती बघूया पहिली कृती आहे पाठाच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यांवरून झाडाचे नाव लिहा एका बाजूला वैशिष्ट्य दिलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला झाडाचे वेलीचे नाव आपल्याला लिहायचे आहे त्यातील अ आहे नीळसर फुलांचे तुरे नीळसर फुलांचे तुरे हे कडुलिंबाच्या झाडाचे असतात पुढचं आहे गुलाबी रंगाची कोळी पालवी ही पिंपळाच्या झाडाला येते पुढचं आहे गुलाबी गेंद म्हणजे मधुमालतीच्या वेलीला येतात पुढचं आहे कळवट उग्रवास कळवट उग्रवास हा करंज्याच्या झाडाचा येतो पुढे आहे दुरंगी फुले घाणेरीची फुलेही दुरंगी असतात पुढचं आहे तीन पाकड्यांचे फुल हे नारळाच्या झाडाला येते पुढचं आहे पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळे पायापासून डोकीपर्यंत फळे फनसाच्या झाडाला येतात पुढची कृती आहे क्रमांक दोनची कृती आहे खालील संकल्पनांचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा आणि त्यामधील पहिलं आहे चैत्र हा खरा वसंतात्मा मधुमास आहे याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करायचा आहे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन ही मराठी महिन्यांची नावे आहेत यापैकी फाल्गुन चैत्र व वैशाख हे महिने म्हणजे वसंत ऋतूचे महिने आहेत हे तिन्ही महिने जणू एकमेकात मिसळलेले आहेत त्यापैकी चैत्र महिन्यात झाडांच्या नवपालवींचे रूप कुठेही फार मनोहारी दिसते या महिन्यात फळांचेही रूप दृष्ट लागेल असे असते या महिन्यात फुलातून आणि फळातून मधुरस वाहतो म्हणून हा महिना म्हणजे मधुमास आहे आणि वसंत ऋतूचा आत्मा म्हणजे वसंत ऋतूतील अत्यंत महत्वाचा महिना म्हणजे वसंतात्मा आहे त्यातीलच क्रमांक दोनची कृती आहे काळी कबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करायचा आहे चैत्र महिन्यातील निसर्गाचे सौंदर्य हे जणू निसर्गाने निर्माण केलेली चित्रलिपी आहे आणि या चित्रलिपीचे वाचन करताना म्हणजे निसर्गाचे सौंदर्य निहाळताना या काळ्या कबऱ्या घरट्याजवळ येऊन आपली नजर थांबते जणू या निसर्गचित्राच्या म्हणजे निसर्गाच्या चित्रलिपीचे वाचन करताना विराम घेण्यासाठीची ती विराम आहेत असे लेखिकेला वाटते क्रमांक तीनची कृती आहे योग्य जुळ्या जुळवा अ गट आहे आणि ब गट अ गटामध्ये क्रमांक एक दोन तीन आणि ब गटामध्ये अ आई असे दिलेले आहेत क्रमांक एक लांबलचक देठ कशाचं असते कैऱ्याचे गोळे आणि दुसरं आहे अर्धवर्तुळ पांढरी टोपी करंजाची कळी आणि तिसरा आहे भुरभुरणारे जावळ माडाच्या लोंब्या अशा प्रकारे योग्य जुळ्या जुळवायच्या आहेत क्रमांक चारची कृती आहे खालील तक्ता पूर्ण करा या तक्त्यामध्ये पहिल्या उभ्या रकान्यांमध्ये शब्द दिलेले आहेत आणि दुसऱ्या उभ्या रखान्यांमध्ये त्याचे अर्थ आपल्याला लिहायचे आहेत एका शब्दाचा अर्थ इथे दिलेला आहे निष्पर्ण म्हणजे पाणी निघून गेलेला दुसरा शब्द आहे निर्गंध निर्गंध म्हणजे गंध नसलेला म्हणजेच वास नसलेला पुढचा शब्द आहे निर्वात निर्वात म्हणजे वात नसलेला वात म्हणजे हवा हवा नसलेला म्हणजे निर्वात निगर्वी म्हणजे गर्व नसलेला निस्वार्थी म्हणजे स्वार्थ नसलेला क्रमांक पाच ची कृती आहे खालील वाक्यात योग्य ठिकाणी कंसातील योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा कंसामध्ये वाक्प्रचार दिलेले आहेत रुंजी घालणे कुचेष्टा करणे पेव फुटणे व्यथित होणे आणि इथे चार वाक्य दिलेले आहेत अ ई क्रमांक अच आहे लहान सहान अपयशाने दुःखी होणे अयोग्यच इथे कोणता वाक्प्रचार वापरणे योग्य होईल तर व्यथित होणे हे वाक्य पुन्हा आपण असे लिहू शकतो लहान सहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच आ बघा गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात या वाक्यामध्ये कुठला वाक्प्रचार वापरणे योग्य ठरेल गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात यामध्ये रुंजी घालणे हा वाक्प्रचार वापरणे योग्य होईल गुंजारव करत भ्रमर फुलांना रुंजी घालत असतात पुढचं वाक्य बघूया मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हा सुद्धा अपराधच इथे कुठला वाकप्रचार योग्य होईल मोठ्या माणसांबद्दल कुचेस्ता करणे हा सुद्धा अपराधच पुढचं वाक्य बघूया सध्या घरामध्ये उंदरांची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतळल्या गेल्या आहेत या वाक्यामध्ये पेव फुटणे हा वाक्प्रचार वापरणे योग्य होईल वाक्य असं होईल सध्या घरामध्ये उंदरांचे पेव फुटल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतळल्या गेल्या आहेत क्रमांक सहाची कृती आहे साची खालील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा पहिला शब्द आहे अतुलनीय यामध्ये प्रत्यय आहे अणीय आणि त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द होईल रमणीय दुसरा शब्द आहे प्रादेशिक प्रादेशिक शब्दामध्ये इक हा प्रत्यय आहे आणि त्याच प्रकारचं दुसरं उदाहरण इथे प्रात्यक्षिक असं देता येईल तिसरा शब्द आहे गुळगुळीत या गुळगुळीत शब्दामध्ये इत हे प्रत्यय आहे आणि तसंच दुसरं उदाहरण आपण देऊ शकतो दनदनित चौथा शब्द बघूया चौथा शब्द आहे अणकुचीदार अणकुचीदार या शब्दामध्ये दार हा प्रत्यय आहे इथे आपण त्या प्रकारचा शब्द असा देऊ शकतो पगारदार क्रमांक सातची कृती आहे खालील वाक्यातील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखून चौकटीत लिहा अ आश्विनीला पुस्तक वाचायला आवडते पहिलं नाम आहे आश्विनी ते आहे विशेष नाम आणि दुसरं नाम आहे पुस्तक ते आहे सामान्य नाम आ अजय आजच मुंबईहून परत आला या वाक्यामध्ये अजय हे विशेष नाम आहे तर मुंबई हे सुद्धा विशेष नाम आहे पुढचं वाक्य बघा गुलाबाचे सौंदर्य काही निराळेच असते यामध्ये गुलाब हे विशेष नाम, हे नाम आहे आणि सौंदर्य हे भाववाचक नाम आहे पुढचं बघा रश्मीच्या आवाजात वेगळाच गोडवा आहे इथे रश्मी हे विशेष नाम आहे आणि गोडवा हे भाववाचक नाम आहे क्रमांक आठची कृती बघूया खालील ओळी वाचून दिलेल्या शब्दांसाठी त्यातून योग्य पर्यायी शब्द शोधून लिहा ह्या ओळी वाचूया जो आपल्या आनंदात सोबत असतो दुःखात सोबत करतो आणि आपण जर वाट चुकत असू तर कान पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो तोच खरा मित्र असतो काय करावे हे सांगत असताना काय करू नये हे सांगणेही महत्त्वाचे असते या ओळींमध्ये अ म्हणजे कर्ण कर्ण या अर्थाने कान हा शब्द वापरला आहे दुसरा आहे आ सोपती या अर्थाने मित्र हा शब्द वापरला आहे नंतर आहे ई मार्ग मार्ग या अर्थाने वाट हा शब्द वापरला आहे त्याच्या पुढचा आहे हर्ष हर्ष या अर्थाने आनंद हा शब्द वरच्या ओळींमध्ये वापरला आहे क्रमांक नऊची कृती आहे स्वमत इथे आपल्याला स्वमत म्हणजे स्वतःचं मत लिहायचं आहे त्यातील अ आहे चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा वसंत ऋतूची सुरुवात फाल्गुन महिन्यात होते परंतु चैत्र हा वसंत ऋतूचा आत्मा आहे कारण चैत्रामध्ये वसंत ऋतू ऐन भरात असतो चैत्र महिन्यात पालवींचे रूप अत्यंत मनोहर आकर्षक असे असते आणि या सर्व झाडांच्या पालवींमध्ये पिंपळाच्या पालवीची गोष्टच निराळी आहे पिंपळाची पालवी म्हणजे जणू गहिर्या गुलाबी रंगाच्या नाचणाऱ्या पताकाच दिसतात पिंपळाची सर्व पाने एकदमच गळत नाहीत म्हणून ते प्रथम दर्शनी लक्षात येत नाही पण सारे पाने नवीन आल्यावर सूर्यप्रकाशात जेव्हाही पाने चमकतात तेव्हा आकर्षक सुंदर फुलांचे जणू गेंदच फुल्यासारखे वाटतात पिंपळाची पाने वाऱ्याने हलणे व इतर झाडांची पाने हलणे यातही मोठा फरक आहे इतर झाडांच्या पानांचा हलताना जास्त आवाज होत नाही पण पिंपळाची पाने वाऱ्याने हल्ली की त्या पानांचा सळसळ असा मोठा आवाज होतो चैत्रामध्ये पिंपळाला नुसती नवपालवीच पालवीच येत नाहीत तर पिंपळाच्या फांदी फांदीला हिरवी फळे ओळीने चिकटलेली दिसतात पुढचं आहे आ चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हणतात या विधानाची सत्यता पटवून द्या बघूया आपण पुस्तकाचे वाचन करताना आपल्याला वाक्यामध्ये असलेली चिन्हे जसे स्वल्पविराम पूर्णविराम अर्धविराम प्रश्नचिन्ह इत्यादी विरामचिन्हे दिसतात या विरामचिन्हाजवळ आपण थोडे थांबतो म्हणजे विराम म्हणजेच आराम घेतो तसेच चैत्र महिन्यातले जे निसर्गाचे सौंदर्य म्हणजे जणू निसर्गाने निर्माण केलेली सुंदर अशी चित्रलिपी आहे या महिन्यातील निसर्गाचे निरीक्षण करताना म्हणजेच निसर्ग निहाळताना म्हणजेच निसर्गाच्या चित्रलिपीचे वाचन करताना जिथे जिथे पक्ष्यांची घरटी दिसतात तिथे तिथे आपली नजर थांबते तिथे विराम घेतला जातो म्हणूनच पक्ष्यांची घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे आहेत असे लेखिकेला वाटते पुढे आहे ई वसंत ऋतूशी निगडीत तुमची एखादी आठवण समर्पक शब्दात लिहा बघूया इथे तुम्ही विद्यार्थ्यांनी आपली आपली जी आठवण आहे तुमच्या जीवनातली एखादी जी आठवण असेल ती इथे लिहायची आहे मी तुम्हाला माझ्या जीवनातली एक आठवण सांगतो काही वर्षांपूर्वी वसंत ऋतूमध्ये एकदा मी माझ्या मित्रासोबत त्याच्या मामाच्या गावाला गेलो होतो मामाच्या दारातच एक मोठे पिंपळाचे झाड होते आणि त्या झाडाभोवती विटांनी मोठा गोलाकार वटा बांधलेला होता त्यावर दुपारचे लोक सावलीत बसायचे आम्ही झाडाजवळ उभे असताना हवेची झुळूक आली आणि लगेच पिंपळाच्या पानांची सळसळ ऐकायला आल्याबरोबर मी वर बघितले तर झाडावर कोवळी गुलाबी नवीन आलेली पालवी चमकत होती आणि आपल्याकडे पाहणाऱ्यांचे लक्ष केंद्रित करत होती मामाच्या शेतात आंब्याची झाडे होती मित्राच्या आग्रहामुळे मी सुद्धा त्याच्याबरोबर शेतात गेलो जंगलातील निसर्गाचे सौंदर्य पाहून आम्ही मंत्रमुग्ध झालो शेतातील आंब्याच्या मोहराचा सुगंध शेतातील वातावरणात पसरला होता आम्ही खाली पडलेल्या कैऱ्या घेऊन खाल्ल्या ते पाहून शेतातील रखवालदाराने झाडावर चढून थैली भरून कैऱ्या काढून आम्हाला दिल्या त्या ताज्या कैऱ्यांची ती आंबट गोड चव आजही मला आठवते पुढे उपक्रम दिलेला आहे ऋतुमानानुसार तुमच्या परिसरात फुलणाऱ्या झाडांची नावे व वैशिष्ट्ये यांची आंतरजालाच्या साहाय्याने माहिती मिळवा आणि त्या माहितीचा संग्रह करा आंतरजालाच्या साहाय्याने आंतरजाल म्हणजे काय आंतरजाल म्हणजे इंटरनेट म्हणजेच इंटरनेटच्या मदतीने तुम्ही ती माहिती मिळवा आणि त्या माहितीचा संग्रह करा पुढे प्रकल्प दिलेला आहे पाठात उल्लेख आलेल्या झाडांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करून त्याचा तक्ता तयार करा आणि त्यापुढे भाषा सौंदर्यासाठी एक परिच्छेद दिलेला आहे तो आपण वाचूया परिच्छेदाचे शीर्षक आहे ले झाड आणि लिहिलेलं आहे डॉक्टर ददी पुणे यांनी झाड म्हणजे काय असा प्रश्न कुणाला विचारला तर तो काय उत्तर देईल काहीजण म्हणतील झाड म्हणजे गवत नव्हे तर आणखी काहीजण म्हणतील झाड म्हणजे वेल नव्हे खरंच झाड म्हणताच आपल्या मनात काय उभं राहत ज्याची मुळं खोलवर जमिनीत गेली आहेत ज्याला एक छोटा मोठा बुंदा आहे अनेक शाखा म्हणजे फांद्या आहेत आणि त्या शाखा हिरव्यागार पानांनी आणि रंगीबिरंगी फुलांनी किंवा फळांनी बहरलेल्या आहेत असंच दृश्य मनासमोर येईल ना झाड जाल, झुडूप झाडोळा वृक्ष महावृक्ष अशी झाडसृष्टीची विविध नावं आपण ऐकतो झाडाच्या आसपास वाढलेली झुडपं तुम्ही पाहिलेली असतील त्यांचं रूप झाडाच असत पण अपेक्षित उंची डौलदारपणा या गोष्टी तिथं नसतात झाडोरा हा शब्द सहसा कधी येत नाही तो झाड जाड़ झाडोरा असाच येतो झाड जाड़ झाडोरा म्हणजे एखाद्या छोट्या मोठ्या भूप्रदेशावरची सर्व प्रकारची झाडं अन त्याभोवतीची झुडपं व अन्य वनस्पती संग्रह गंमत म्हणजे झाडाचा वृक्ष झाला की लगेच नपुसकलिंगी असलेले झाड पुल्लिंगी होतं ऐक गंमत झाड हा शब्द नपुसकलिंगी आहे आणि वृक्ष हा शब्द पुल्लिंगी आहे भरपूर उंची आहे बुंदा चांगला जाळजूळ आहे आणि असंख्य फांद्या पानांनी डवरलेलं आहे असं झाड दिसलं की आपण त्याला वृक्ष म्हणतो आणि याहीपेक्षा आकारमानाने व उंचीने मोठे दाटीवाटीने भरलेले आणि कित्येक वर्षाचं आयुष्य असलेलं असं जे झाड असतं त्याला महावृक्ष म्हणतात संस्कृतमध्ये झाडासाठी तरु हा शब्द आहे तो आपण मराठीतही वापरतो विशेषतः कवितांमध्ये हा शब्द बरेचदा आढळतो हिरवीगार झाडं डोळ्यांना व मनाला शांतता देतात झाडावर निरनिराळे पक्षी येतात त्यांची छोटी मोठी रूपं आल्हाददायक असतात शिवाय झाड स्वतः अंगावर ऊन झेलून आपल्याला सावली देत असतं तुम्ही तुमच्या विज्ञानाच्या पुस्तकात वाचलेलं असेल की झाड दिवसा हवेतला कार्बन डायऑक्साईड हा वायू शोषून घेतात अन ऑक्सिजन वायू बाहेर सोडतात इतकंच नव्हे तर आपलं अवघ जीवनच वृक्ष वनस्पतींवर अवलंबून असतं म्हणूनच प्रत्येकानं एक झाड लावून त्याची निगा राखून त्याचं संवर्धन करायला हवं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अद्यापही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा